फेरा तुझ्या आयुष्यासाठी, एक फेरा तुझ्या प्रेमासाठी, आणि एक फेरा तुझ्या यशासाठी, आणि एक फेरा तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी, आणि एक फेरा तुझ्या आणि माझ्या अतूट सुंदर अशा नात्यासाठी. राम राम मंडळी, शुभ सकाळ. मी समिता आणि माझ्या समिताची ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, सर्वांना योग दिनाच्या आणि वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप हार्दिक मंगलमय शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, आरोग्यदायी जावो आणि आनंदी जावो. तर योग आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो आणि योगा सर्वांनी केला पाहिजे, आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. तर आज योगा दिन पण आहे आणि वटसावित्री पण आहे, तर सर्वांची तयारी झाली असेल. माझी पण इथे वटपौर्णिमेची तयारी करून झाली आहे. आता वडाला जाऊन फेरे मारायचे आहे. तर चला, मी आता जाणार आहे गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये. मुख्य म्हणजे तिथे आपले मंदिराचे भटजी काका असतात आणि ते विधिवत चांगली वटसावित्रीची पूजा करून देतात, तर खूप बरं वाटतं. तर वडाकडे जाऊन वडाची पूजा केल्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आणि खूप बरं वाटतं सर्वांना भेटून मिळून, कारण सर्वजणी साज शृंगार केलेला असतो आजच्या दिवशी आणि छान एकमेकीला वाण वगैरे देतात, तर खूप बरं वाटतं. तर घरी फांदी न आणता प्रत्यक्ष वडाकडे जाऊन वडाची पूजा करावी, खूप छान आहे ते. आणि ह्या सणाचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. तर फांद्या नाही तोडायच्या आहेत आणि फांद्या तोडून आपण आपलंच नुकसान करतोय. आणि ज्या वडाची आपण तिथे जाऊन पूजा करतो आणि त्याच वडाच्या आपण फांद्या तोडतो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर असं नाही झालं पाहिजे आणि आपण प्रत्यक्ष वेळ काढून ह्या सणाचा आनंद घेतला पाहिजे आणि तिथे जाऊन आपली वटपौर्णिमेची पूजा केली पाहिजे. आणि आपण वडाकडे जाऊन पूजा केली तर खूप छान प्रसन्न वातावरण असतं तिथे, कारण सर्वच आपल्या मैत्रिणी ताई बहिणी तिथे येतात आणि वडाची पूजा करतात आणि एकमेकींना वाण वगैरे देऊन, मग ते खूप छान असं वातावरण असतं, आनंदीमय. तर आमच्या इथून वड लांब आहे, इथे पण आजूबाजूला जवळपास असतील वड, पण मी गणपती बाप्पांच्या मंदिरच्या तिथेच जाते, कारण ते वड हे खूप वर्षापासून जुनं आहे आणि तिथे छान भटजी काका वगैरे पूजा करून देतात. तर आता मी तिथे चालली आहे, तर चला आपण तिकडे बाकीच्या पण माझ्या मैत्रिणींना भेटणार आहोत. आपण भेटूया गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये. चला, तिथे मोठं वडाचं झाड आहे आणि तिथे आता आपण जाणार. पुष्प आणि समर्पण आणि सुरू वाला
आयन समर्पयामि इति पाठी अस्ति मैडम Thank you.
भारी आपल्याला खेळणार आहे 1 मिलियन मिळेल. माझी वडाची पूजा झाली आहे, मी आता मी घरी जाते. तर घाई घाईत सर्व झालं आहे आणि थोडं शूट करायला भेटलं नाही तरी पण सगळं झाला. आणि आपण नाव पण घेणार आहोत. आता जाते मी माझ्या फ्रेंड्सकडे. तुम्हाला सर्वांना वाटतं सावित्रीच्या खूप खूप हार्दिक मंगलमय शुभेच्छा. तर चला आता आम्ही वडा करून पूजा वगैरे करून आलो आहे. इथे गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये आलो आहे. माझ्यासोबत ताई, बहिणी, माझ्या मैत्रिणी आहेत. तर नाव घेणार ना ताई? हो ओके. चला तुमच्यापासूनच चालू करू. बेलाच्या झाडाला नागिनीचा वेळा, अनिल रावांचा माझा सात जन्म चढून. अरे मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर भाईची खून, अशुनरावांचे नाव घेते, भूषांचे सर. लावित होते कुंकू, त्यात पडला मोती, दर्शन मिळाले पती, मी भाग्यवान किती. गुलाबाचं दिसायला जायचं, महेंद्र तू नाव घेते सौभाग्य माझं. आज आहे वटपौर्णिमा. वडाला घातले हिरे सात आणि देवा संतोष रावांचा जन्मोजन्मी लागू दे सात. तर चला खूप छान मस्त तुमच्यामुळे ती आणि छान झाली. चाफा बोलेना चाफा चालीना, चाफा बोलेना चाफा चालीना, सतीश रावांचं माझ्याशिवाय पानं झाले. तर आजची आमची वटपौर्णिमा खूप छान झाली. ओके ना, खूप सुंदर. तर आजच्या दिवशी आपल्या सर्व महिलांना, सुवासिनींना आणि सर्वांनाच काय संदेश देणार झाडांबद्दल? की वडाची फांदी तोडू नका, तुम्ही स्वतः या झाडाची पूजा करा. त्या निमित्ताने आपला एक आपला जो सण आहे तो पण साजरा होतो आणि त्या झाडाची पूजा केल्याचं एक फळ पण मिळतं आणि त्या झाडाला नवजीवन पण मिळतं. तर प्रत्यक्ष तिथे वडाकडे येऊन पूजा केल्याचं फळ मिळतंच. आणि प्लीज झाडाच्या फांद्या तोडू नका आणि तुम्ही दरवर्षी झाडं लावा, आम्ही पण लावतो. कुठेही लावा, तुमच्या गावी लावा किंवा डोंगराळ भागात किंवा मंदिरात पण लावा. ओके ना? हो चला, खूप बरं वाटतं. धन्यवाद. तर मंडळी मी आली आता माझ्या मैत्रिणीकडे. चला बघूया कुठे आले ते. अरे वा, धन्यवाद. भटची पूजा कशी झाली? अरे वा, आमची पण छान झाली. कारण भटजे काका होतेच तिथे आणि बायका येत होत्या, चालू होत. हो आता प्रतिभा वहिनी इकडे आल्यात तरी त्यांना तिकडेच वडाकडे पूजा करायला जायचं असत. हो मस्त आहे आणि छान तिथे आणि सगळे भेटतात ना आपल्याला. खूप जुना आहे तो आणि मला वाटतं खूप वर्षापूर्वीचा वड. नाही नाही, खूप जुना आहे. हा, आणि ते भटजी काका पण खूप छान आहेत. मंत्र पूजा वगैरे करता आपलं हो फळ मिळालं पूजेचं. चला आपण करूया गप्पा गोष्टी. चला वडाकडे जाऊन पूजा केलेल्याचं पुण्य आपल्याला भेटणारच. आणि सात जन्म हाच हवाय. हो हाच होय ना, चालेल. वा, म्हणजे एक्स्ट्रा गुण अजून पाठवले पाहिजे. बरोबर. हा ओके, हो तेच ना. आपला सगळ्या सुवासिनींचा हाच अट्टाच असतो, हा सात जन्मी भेटा. हा आणि खरं तर ना बड्याचं ना खूप म्हणजे खूप आता हे सांगेल तेवढं, म्हणजे मला काही पूर्ण पद्धतीने सांगता येणार नाहीये. पण वड हा ना खूप गुणकारी पण आहे, औषधी पण आहे आणि कदाचित आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यामुळेच सांगितलं असेल
पौर्णिमा करण्यासाठी. आणि हे जे सांगितलं सावित्रीने प्राण सत्यवान सावित्रीची कथा सावित्रीने सत्य म्हणजे यमाकडून प्राण आणले सत्यवानाचे, कारण की तेवढं पावित्र्य तिच्यात पण होतं, त्यामुळे ते सगळं घडून आलं. आणि ते होत जेव्हा आपण स्वतः आपण एक निष्ठ असेल तर सगळ्या गोष्टी घडून. बरोबर आहे. वड हा ना म्हणजे त्याचं आयुष्य खूप असतं म्हणून, आणि गुणकारी आहे, औषध आहे वडाचं झाड. आणि सावली मेन म्हणजे आपल्याला वडापासून एवढी थंडगार सावली भेटते, वडाचे मुळापासून पारंब्यापर्यंत सगळं काही गुणधर्माचं आहे. आणि हो हो, पण जागा असेल तिथे आपल्याला नक्की वड लावावा. आणि गावाकडे तर असतात तरी पण आपण झाडं लावली पाहिजे. आणि पिंपळाचं झाड वर्षानुवर्ष. तर प्रतिभा वहिनीने इथे हे बघा काय बनवलंय, लस्सी. अच्छा, मसाला दूध आहे म्हणजे नॉर्मल. एक त्यांना माहीत होतं मी येणार आहे, सो आता हे बघा आमच्यासाठी उपवास आहे. तर मसाला गूळ केसर आणि इलायची टाकून केलंय. आम्ही तयारच आहोत आणि आता पिऊन बघते. उपवास आहे म्हणून दूध केलं. मन अगदी प्रसन्न झालं, कारण बाहेर पण ऊन आहे आणि आले मी बाईकने झाले, मला सोडून साहेब आमच्या गेले. सो म्हटलं आता काहीतरी थंड भेटलं पाहिजे तर मला केलं बनवलं. थँक्यू. ते उपयोग नाही त्यापेक्षा, आणि हे आपलं हेल्दी आहे आणि त्याच्यात केमिकल असतात त्यामुळे ते नको आहे आपल्याला. केव्हा तरी ठीक आहे पार्टीमध्ये एखाद्या वेळेस चालेल. खाऊ मी खाणार. आजचं प्रेम बघायला पाहिजे. आज सावित्री स्वतः माझ्याकडे वडाचे तिथे वाण न देता इकडे घेऊन आल्यात माझ्यासाठी. नारळ पण आला तुमच्याकडे अक्का आंबा, अक्का नारळ, अख्खी केळी, सगळं अक्का आहे आणि आशीर्वाद आले पूर्ण. नमस्कार. आणि नारळ झाडा, नारळ झाडावरलं रेडी. तर मंडळी, आजचा वटपौर्णिमेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ खा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. धन्यवाद. काळजी घ्या.